नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा टर्निंग पॉईंट पर। या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा आपल्या राज्याचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांना पोलिसांच्या भरतीविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्याबद्दल काय सांगितलं, तर ऐका मित्रांनो। आता होता एक प्रश्न त्यातला आहे पोलीस भरती संदर्भातला, आणि भरपूर कमेंट्स त्याबद्दलचे आलेले आहेत, तर त्याची नेमकी सद्यस्थिती काय आहे, पुढे काय होणार? असं आहे की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही एक फार मोठा महत्वाचा निर्णय घेतला की जवळजवळ 12,500 पोलिसांची भरती करण्याचा आम्ही निर्णय घेतला। त्याची प्रक्रिया आता चालू झालेली आहे। पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आपल्याला माहित आहे की पोलिसांवर आपल्या या कोरोनाच्या पिरियडमध्ये गेल्या 4-4.5 महिन्यापासून सातत्यानं आमचे पोलीसचे आमचे सर्व सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीने या कोरोनाच्या याच्यामध्ये काम केलं। आज जवळजवळ 191 आमचे पोलीस जे सहकारी आहेत ते शहीद झालेत त्या कोरोनाच्या लढाईमध्ये लढता लढता। म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटमध्ये सुद्धा एवढे मृत्यू असेल पावले तेवढे पोलीस खात्यातील अधिकारी आणि आमचे सहकारी मृत्यूमुखी पावले। आणि अतिशय चांगलं काम, दिवस रात्र काम आमच्या पोलिसांनी या कोरोनाच्या बाबतीत केलं आपल्या सर्वांना आहे त्याची कल्पना आहे। आणि म्हणून पुढील काळामध्ये त्या चांगल्या पद्धतीने भरती चांगली झाली पाहिजे म्हणून आम्ही हा अतिशय निर्णय घेतला सांगितलाय की जवळ 12,500 युवकांना पोलीस खात्यामध्ये काम करण्याची संधी पुढील काळामध्ये मिळणार आहे।